यापूर्वीच केंद्र सरकारने जवळजवळ 118 ॲप्सवर बंदी घातली होती. सुरक्षितेच्या कारणास्तव भारत सरकारने चीनी ॲप्स बंदी घातली होती. या ॲप्समध्ये पबजीचाही समावेश होता. पबजी खेळणाऱ्यांसाठी ही अत्यंत निराशजनक बातमी आहे. पबजी मोबाईल आणि पबजी मोबाईल लाईट भारतात आजपासून पूर्णपणे बंद होणार असल्याची माहिती कंपनीने फेसबुक पोस्टद्वारे दिली आहे. सुरक्षितेच्या कारणास्तव 1 महिन्यापूर्वी देशात 118 ॲप्सवर बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. यात बहुचर्चित पबजी ॲप्सवरही बंदी आणली होती. चीनकडून सुरक्षेचा धोका पाहता भारताने चीनी ॲप्सवर बंदी आणण्याचा निर्णय घेतला. टेन्सेंट गेमकडून आज भारतातील सेवा संपुष्टात आली आहे. जर तुम्ही मोबाईलमध्ये एपीके इन्स्टॉल केले असेल तरीही आता पबजी गेम खेळता येणार नाही. सर्व प्रकाशित अधिकार पबजीच्या मालकांना परत करण्यात आल्याची माहिती दिली आहे.